चेंडूला, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला आणि अजून एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील होता त्या ठिकाणी आणि बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन फलंदाज माघारी. इलेवन महीन टीम चे मार्गदर्शक शरद साळुंके साहेबांचं आगमन होते, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. यावेळी सरका बेता चेंडू अक्षरशः खोदून काढले, अक्षय शिंदे वेगाने जातोय, काऊ कर्नला वन बाउंड चेंडूला कलेक्ट करतोय. त्या दरम्यान स्ट्राईक रोटेट होते, सिंगल मिळते. त्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष आपण पाहतोय, सन्माननीय संदीपजी साळुंके साहेबांचं आगमन होतंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सिंगलने धावफलक मात्र पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते बाराच्या घरामध्ये. आतापर्यंत दोन विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज दीपक चोरगे असतील स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अतुल भालेकर. यावेळेस पा अति उशी घेणारा चेंडू आणि बाउन्सने या ठिकाणी बीट केलंय, वेगामध्ये मात्र परिवर्तन केलंय. शेवटच्या क्षणामध्ये द्विधा मनस्थितीमध्ये होते दीपक चोरगे आणि आता मात्र येतोय डॉट चेंडू. आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचे दोन चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर परिवर्तन करण्यात येते. दीपक चोरगे हे देखील या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरले होते आणि खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी मुळामध्ये घाव घालण्याचा प्रयत्न, यॉर्कर बदलचा चेंडू. इंद्रजीत दादा खूप वेगाने जात आहेत, चांगलं विकेट किपिंग. बॅकअप नाहीये, बॅकअप खराब आहे. चेंडू चालतोय डीप पॉइंटला, दुसरा धावेचा प्रयत्न. यस नो करत मात्र अतुल भालेकर यांनी कॉल नाकारलाय. आता मात्र ओव्हर थ्रो होतोय, दुर्गेश कडनं होते चुकी, पुन्हा किपर एंडला थ्रो केला जातोय. एकाच चेंडूवर तीन वेळा फलंदाज वाचलाय आणि दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. दोन धावेने या ठिकाणी 14 धावा लागतात धाव फलकावर. दोन गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत पाच चेंडूंचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचा एक चेंडू शिल्लक. नक्कीच प्रेशर आहे दोन्ही संघांवर आपण पाहतोय. तर मिलिंददा साळुंके साहेबांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. यावेळेस स्लॉट मध्ये बिरकावून दिले चेंडूला, खूप उंच गेलाय, स्वप्नील येतोय खाली, मात्र कॅश ड्रॉप होते आणि सिंगल या ठिकाणी समाधान व्यक्त करते दोन्ही फलंदाज. अतुल भालेकर यांनी सेकंड धावेसाठी जो कॉल होता तो नाकारलाय आणि सिंगल मिळाली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतात, त्या म्हणजे 15. थँक्यू डीजे अद्वैत. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय स्वप्नील येतोय, तर स्ट्राईकला असेल दीपक चोरगे. धाव फलकावर 15 धावा. पहिला चेंडू दिशा शोधण्याचा प्रयत्न, पंच मात्र आमच्याकडे वळवत आहेत, दिशा कळवत आहेत. आउटसाइड द लेग स्टंप आणि व्हाईट बॉल. मी विनंती करेल वांगवेली क्रिकेट कप महिंचे कर्णधार दीपक जाधव साहेब आपण व्यासपीठावर यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पहा अगोदरच ऑफ साईडला वळले होते, मात्र दिशा उन्हा भरकटली जाते गोलंदाज स्वप्नील कडून आणि बॅक टू बॅक दोन व्हाइट बॉल या ठिकाणी टाकले जात आहे. टीमची धावसंख्या दोन गडी बाद 17. पहिला षटक राजाचं महागड ठरला, 11 धावा आल्या, दुर्गेशने कमबॅक करून दिलं, 4 धावा फक्त खर्च केल्या. मात्र स्वप्नील थोडासा महागड ठरतोय, पहिले दोन चेंडू त्यांनी अवांतर टाकलेत, व्हाइट बॉल टाकलेत. राजू रोडे सर मात्र कानमंत्र दिलाय त्याला. यावेळेस पहा बॅकफूटला गेले पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातो घोषित क्षेत्रामध्ये, पंच मात्र आमच्यापर्यंत कळतील. दोन धावा असतील, दोन धाव्याने धाव फलक, दोन गडी बाद 19. चार षटकांचा सामना आपण पाहतो. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना डीके स्पोर्ट्स टीमने टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पहिलं तर म्हात्रे सर घेतलाय आणि
शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय बरेच संघ या ठिकाणी घेत असतात. यावेळेस मात्र यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाज स्वप्नील पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पहा बॅकफूटला गेलेत, खूप जोर कसं लगावलाय, एलिव्हेशन तितकं नाहीये, ऋषी खाली येतो आणि चांगला कॅच, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे या कॅच साठी. किती डिस्टन्स कव्हर केलं आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नर वरनं अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला धावत जातोय ऋषी आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू वरनं नजर काही हटवत नाहीये आणि चेंडू हातामध्ये विसावतो. थँक्यू डीजे अद्वैत. कॅच पकडल्या आजच्या दरम्यान स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. अतुल भालेकर असते स्ट्राईकला. यावेळेस बॅकफूटला गेले, अगदी क्रॉस बॅटेड फटका. आमच्या मान्यवरांना दिलेली ही मानवंदना. बॅट्समन अतुल भालेकरच्या बॅटमधून हा येतोय दर्जेदार षटकार आणि अगदी योग्य वेळी. टीमची धावसंख्या 25. धावा खर्च केल्यात त्या म्हणजे गोलंदाज स्वप्नीलने. पुन्हा बॅकफूटला गेलेत, डीप स्कोलेजच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. गोष्टी क्षेत्रामध्ये मिळतील दोन धावा. दोन धावेने धावफलक पुढे सरकते, 28 घरामध्ये जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावा आल्यात आणि धाव फलकावर 2-3 गडे बाद 28 धावसंख्या बनपुरी टीमची आपल्याला पाहायला मिळते. अगोदर सफल झाले, बॅकफूटला गेले, दुर्गेशने एसट्यांचा वेध घेतलाय मात्र षटक या ठिकाणी संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडे बाद धावसंख्या 28. शेवटचा षटक कोणाच्या खांद्यावर दिले जाईल नक्कीच ऋषीला आपण पाहतोय. ऋषी हा देखील एक चांगला गोलंदाज या सीझनमध्ये, नक्कीच अप अँड डाऊन त्याच्या गोलंदाजीमध्ये राहिलेत मात्र युवा खेळाडू आहे. राजरोडे सरांच्या मार्गदर्शनाखाली, दुर्गेशच्या मार्गदर्शनाखाली, सर्व सिनियर खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली भरीव कामगिरी डीके स्पोर्ट्स पाटीलावर टीमसाठी वेळोवेळी त्यांनी केली आहे आणि आज मात्र गरज असेल कारण शेवटचा अंतिम षटक आहे जे की हाणामारीचं षटक म्हटलं जातं ज्यामध्ये फलंदाज मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. अशा सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने 6 चेंडू टाकेल हा गोलंदाज ऋषी. 28 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन असेल विवेक वरपे. यावेळेस पहा शेवटच्या क्षणी विचार बदललाय. बॅट्समन विवेक वरपेने सोडून दिलाय चेंडूला आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल कारण व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 29. फायनलच्या मॅच मध्ये या चुका कुठेतरी टाळल्या पाहिजे कारण स्वप्नीलने देखील षटकाची सुरुवात 2 वाईट टाकून केली होती आणि 2 अवांतर धावा खर्च केल्या होत्या या अगोदरच्या षटकामध्ये. तिसऱ्या चौथ्या षटकात सुरुवात देखील वाईट करतोय. डासी धावने विकेट, बॉल बॅकड्रॉप, फॉलो थ्रो मध्ये कॅचची संधी होती मात्र राजा येतोय लॉंग ऑफ वरनं आणि चेंडूवर जाईपर्यंत सिंगल. हा कॅच जर पकडला असता तर नक्कीच कॅच ऑफ द डे आपल्याला पाहायला मिळाला असता. ऋषीने या अगोदर देखील एक दर्जेदार रनिंग कॅच पकडलाय आणि चर्चेमध्ये आलाय. 30 धावा धाव फलकावर, अजूनही 5 चेंडू शिल्लक या पूर्वार्धामधले. आपण मेगा फायनलचा सामना पाहतोय. यावेळेस पहा पुन्हा स्टिकर एंडचा फटका, गॅपमधला बॉल चालाय, वाडीश लॉंग ऑफला, राजा आहे आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र 2 धावा रुकू शकणार नाहीत. टीमची धावसंख्या 32. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट. स्टील 4 बॉल्स टू गो इन दिस व्हेरी फर्स्ट इनिंग. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. अतुल भालेकर मात्र या ठिकाणी रौद्ररूप धारण करतोय कारण खूप चांगली बॅटिंग तो करतोय.
आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं दोन उत्तुंग षटकार आपण पाहिलेत. तिसरा देखील षटकार येतोय, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, यावेळेस मात्र लॉंग ऑन सीमा पार, पण नितीन काळसेकर सरांचा येतोय हा बांगडा षटकार. टीमची धावसंख्या 38, अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक, 38 धावा धाव फलकावर, तीन गड्यांच्या मोबदल्यात अतुल भालेकर ऑन फायर. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट खेळलाय, अगदी लॉंग ऑनला अक्षय शिंदे आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, विकेट किपर एंडला थ्रो केला जातोय, दुर्गेशच्या डोक्यावरनं चेंडू पसार होतोय आणि यावेळेस तीन धावा मिळतील, दोन धावून काढलेल्या आणि एक ओव्हर थ्रोची. तीन धावेने धावफलक पुढे सरकते 41, 40 रन संघ स्कोर कार्ड. अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक, या छोट्या छोट्या चुका मात्र डीके स्पोर्ट्सला महागात पडू शकतात, कारण दोन धावा आणि प्लस एक ओव्हर थ्रोची धाव म्हणजे तीन धावा या अगोदरच्या चेंडूवर आल्यात. यावेळेस पहा बॅकफुटला गेले, फॉलो केलं, रीड केलं बॅट्समनला, मात्र पंच इशारा करतायत, 2200 रुपयामध्ये ही धाव मिळते सिंगल. टीमची धावसंख्या एकाने पुढे सरकते 42 घरामध्ये, 42 रन ऑन द स्कोर कार्ड, स्टील वन बॉल टू गो. शेवटचा बॉल असेल या पूर्वार्धामधला आणि थोडं मात्र स्पीडअप करायचंय मॅचला, शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि खूप धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते 42. यावेळेस पहा बॉटम ला चेंडू लागतोय फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि ऋषी मात्र दुसरी कॅच कंप्लीट करतोय आणि अतुल भालेकर यांची खेळी शेवटच्या चेंडूवर समाप्त होते. तर धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 42 आणि लक्ष असेल डीके स्पोर्ट्स पाटीलावर टीम समोर, ते म्हणजे 43 धावांचं. बुलाती है मगर जाने का नहीं, बुलाती है तर जाने का. लक्ष असेल 43 धावांचं येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये डीके स्पोर्ट्स पाटीलावर टीम समोर. जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवर आवाज असेल दत्तात्रयजी म्हात्रे सर यांचा. इंद्रजित दादा पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय मॅचला सुरुवात होण्या अगोदरच. बॅक टू बॅक तीन षटकार आणि बॅक टू बॅक तीन चौकार याच्यासाठी प्रमोद दादा साळुंके साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल इंद्रजित दादा पाटील यांच्यासाठी. नक्कीच बनपुरी टीमच्या गोलंदाजासाठी नक्कीच पारितोषिक आलंय. बनपुरीच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर शांती डेव्हलपरचे सर्वे सर्व सन्माननीय दिनकर सत्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल बनपुरीसाठी. मॅचला लगेच सुरुवात करायची. नक्कीच हॅलो, तोपर्यंत यूट्यूब आपण प्रेक्षकांना देखील कव्हर करून घ्यायचं आहे, मान्यवरांना देखील कव्हर करून घ्यायचं आहे.
नक्कीच संदीप दादा साळुंके साहेबांकडून देखील पारितोषिकाला इंद्रजित पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. चला तर मॅच कडे जाऊया. फायनलचा महामुकाबला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बनपुरी इलेव्हन बनपुरी वर्सेस डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड. या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान या ठिकाणी काटेकी टक्कर कडा मुकाबला कडा संघर्ष क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चाललेला हे महायुद्ध हा रणसंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड या संघासमोर 43 धावांचं आव्हान. आणि अजून एक पारितोषिक आले नक्कीच इंद्रजित दादा पाटील यांच्यासाठी. बॅक टू बॅक 3 षटकार जर त्यांनी ठोकले तर सन्माननीय संदीप साळुंके साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असेल इंद्रजित दादा पाटील यांच्यासाठी. नक्की बक्षिसांची खैरात या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आणि हे प्रेम व्यक्त केलं जातं सर्व खेळाडूंवर. नक्कीच 43 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलाय डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड. हा संघ रोखायला कामयाब होईल का या ठिकाणी बनपुरी इलेव्हन बनपुरी संघ 42 धावा काढल्या 43 धावांचं टार्गेट. पहिला बॉल फर्स्ट बॉल टू गो. पहिल्या बॉलला सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये सॉरी फाईन लेगच्या रिझनमध्ये बॉल जातोय तिथे मात्र एकच धाव. एका धाव्याने श्री गणेश होतोय. धावफलकाचं दार उघडलं जातंय. सुरुवात मात्र होते डीके स्पोर्ट पाटील आव्हाड या संघाची. दोन धुरंधर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकीकडे आपण पाहाल इंद्रजित आणि नॉन स्ट्रायकर अक्षय ही जोडी विद्यमान जोडी मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल ओवर द विकेट. या बॉलवर चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगला बॉल जातो. क्षेत्ररक्षक विवेक त्या ठिकाणी बॉलवर जातात. तोपर्यंत 2 धावांसाठी प्रयत्न झाला आणि बघता बघता दोन्ही धावा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केल्यात. 42 धावांचं कडवं आव्हान मोठं आव्हान आहे. कारण पहिली ओवर टाकण्यासाठी असतील अतुल भालेकर तर दुसरी ओवर टाकण्यासाठी नक्कीच येतील नितीन. त्यांच्याकडे लक्ष लागेल. पुढचा बॉल ओवर द विकेट. या बॉलला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ताई ना त्याच्या हातामध्ये जाईल बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती. 43 धावांचं कडवं आव्हान आहे. गोलंदाजीचा जर विचार केला तर बनपुरी इलेव्हन बनपुरी संघाकडे भेदक मारा तिखट मारा बनपुरी इलेव्हन बनपुरी संघाचं आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल इंद्रजित यांच्यासाठी. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. 302 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र कॅच घेतली जाते मंगेश यांच्या माध्यमातून आणि एक मोठा धक्का मोठा हादरा बसतोय यावेळी मात्र डीके स्पोर्ट्स साठी. इंद्रजित बॅक टू पेव्हिलियन. माध्यमातून सुरेख गाण्यांचं या ठिकाणी बहारदार नजराणं आपल्या समोर सर्व आमच्या क्रीडा दर्शकांसाठी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय दुर्गेश. एकीकडे आपण पाहिलं अक्षय आणि दुर्गेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल थोडासा आपटला हाफ ट्रॅकर बॉल. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर फाईन लेगच्या रिझनमध्ये जातोय परंतु तिथे फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. 42 धावांचं मोठं कडवं आव्हान घेऊन मैदानात उतरला डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड हा संघ. परंतु सुरुवातीला आपण पाहिलं ज्यांच्यावर पूर्णपणे अपेक्षा होती त्या अपेक्षांवर पाणी फेडलं. इंद्रजित यांची विकेट स्वस्तामध्ये परतली. आता मात्र दुर्गेश आणि अक्षय या जोडीवर लक्ष केंद्रित झाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र क्रिकेटचा सर्वात सुरक्षात्मक फटका परंतु एका धावेशिवाय जास्त काही मिळणार नाही. तिथे मात्र डीपवरून क्षेत्ररक्षक येतात मंगेश आणि त्यांच्या हातामध्ये बॉल जातोय. षटक क्रमांक 1 समाप्तीची घोषणा पंचांकडून होते. धावफलकावर धावा लागल्यात त्या 5. सावध सुरुवात म्हणावी लागेल मात्र सर डीके स्पोर्ट्स टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. कारण 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रति षटक तुम्हाला कमीत कमी 11 सरासरी गाठणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि मुख्यतः पॉवर प्ले मध्ये जेव्हा फक्त क्षेत्ररक्षक 2 30 yard सर्कलच्या बाहेर असतात त्या अशा सिच्युएशन मध्ये अतुल भालेकर यांनी इकॉनॉमिकल षटक कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कम खर्चा फुल चर्चा या गोलंदाजाची आतापर्यंत राहिली कारण धावा खर्च केल्यात फक्त 5 आणि 1 विकेट देखील मिळवली. अतुल भालेकर यांचा आजच्या दिवसामध्ये सातत्याने आपण प्रशंसा करतो आणि प्रशंसेस पात्र देखील कामगिरी त्यांची होताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रशंसा त्यांचीच होते युवराज जे चांगली कामगिरी करतात. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना अतुल भालेकर यांनी
बनपुरी 11 बनपुरी या टीम साठी खूप मोठे योगदान दिले आणि म्हणूनच त्यांची आजच्या दिवसामध्ये चर्चा होते. चर्चा ह्याही गोलंदाजाची होते नितीन. यावेळी मात्र राऊंड द विकेट बॉल पडल्यानंतर काटा बदलतोय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून विवेक वर्पे येतात, त्यांच्या हातातून बॉल सुटतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत यशस्वी रक्षकाची चांगली कामगिरी, परंतु फलंदाज मात्र आपल्या घरामध्ये सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी तर म्हणेन डीक्यू स्पोर्ट्स संघाची ही सावध सुरुवात आहे, कारण दोन सुरुवातीचे गोलंदाज जे गोलंदाज अगदी आक्रमक गोलंदाज आहेत त्यांच्यासमोर एक सावध सुरुवात, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न डीके स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. तर मँडेटरी पॉवर प्लेचं षडक ज्याच्यामध्ये अतिशय कंजूस गोलंदाजी करताना आपल्याला अतुल भालेकर पाहायला मिळाले. 5 धावा फक्त खर्च केल्यात आणि तमाम क्रीडारसिकांचं आता लक्ष लागले. दुर्गेश आणि विवेक ही जोडी, अक्षय ही जोडी मैदानावर आहे, ती मात्र काय करते. यावेळ मात्र फसवा बॉल टाकला आपल्याला पाहायला मिळाला, शरीराचा वेध घेतलाय, परंतु लेगबाईचा इशारा पंचांकडून येतोय आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल. युवराज आपण पाहिलं प्रतिषटक 11 सरासरीनं जातोय हा संघ. 11 सरासरी सध्या जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठी सरासरी नाही, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी बनपुरी 11 बनपुरी संघाची आहे त्यासमोर मात्र ही 11 सरासरी देखील फार मोठं आव्हान, कडवं आव्हान होऊ शकतं या ठिकाणी डीके स्पोर्ट्स संघासाठी. यावेळी मात्र थांबले, परंतु तिथे मात्र डीप मिडविकेटला विवेक आहे, त्यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसवतोय आणि विकेटचं पतन होतं. यावेळी मात्र बाहेर जातील अक्षय बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद. अतिशय सुंदर संगीत, म्हणजे मनाला मोहून टाकणारे संगीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि युवराज जेव्हापासून आपण पाहिलं की 2008 IPL स्पर्धांचं आयोजन झालं आणि त्यानंतर मात्र अशा प्रकारचे वेगवेगळे संगीताची बहारदार मेजवानी देखील क्रीडा रसिकांसाठी आली. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र ओवर पिच बॉल त्याला मात्र पाठवून दिला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातो, दोन क्षेत्रक्षांना भेदून 1K47 च्या वेगानं बॉल जातोय सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार यस डीजे. आता मात्र कमबॅक करताना फलंदाज ऋषी मात्र पाहायला मिळते आणि इम्प्रेस केलं ऋषीने, जी कॅच घेतली होती त्याची आपण चर्चा केली, टाळ्यांचा देखील कडकडाट झाला. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर काय येईल, स्वीपकरच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, आता मात्र येतोय हा दणदणी चौकार. अक्सर ख्वाहिशो के ख्वाब हर दिल में पलते है. आपल्याला पाहायला मिळतोय सॉरी डीजे, परंतु या वेळेला मात्र चमकदार कामगिरी आपल्या टीम साठी करत असताना ऋषी इज ऑन फायर. नक्कीच, ज्या पद्धतीने बनपुरी टीमची गोलंदाजी आहे आणि त्याच्या विरुद्ध मात्र आक्रमण ऋषीने केले, कारण प्रामुख्याने इंद्रजितदादा पाटील आणि अक्षय शिंदे माघारी परतल्यानंतर एका तरी बॅट्समॅनने या ठिकाणी सूत्र आपल्या हाती घेणं गरजेचं आणि आक्रमक होणं गरजेचं, कारण लक्ष आहे ते म्हणजे 43 धावांचं आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी मार्कवर, आतापर्यंत धावा 16. जसा बॉल आला थोडासा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, कम बॅक केलाय, कारण या गोलंदाजाला तुम्ही अशा प्रकारची चूक करू शकत नाही फलंदाजी करत असताना, कारण बॉल पडल्यानंतर मात्र थोडस काटा बदलतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 16 रन ऑन द स्कोरबोर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर. काय मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं युवराज, मैदानाच्या सभोवताली प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षकच. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, मजा करण्याचा दिवस, आनंद साजरा करण्याचा दिवस, उत्सव साजरा करण्याचा दिवस, आणि या मैदानावर क्रिकेटचा उत्सव साजरा होत आहे आणि हा उत्सव साजरा करतात पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि अर्थात या ठिकाणी मानाई दे चषक 2022 शानदार आयोजन. नक्कीच, मात्र सर मी वारंवार सांगत असतो, प्रेक्षक हा कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो. प्रेक्षक नसेल तर तुमच्या स्पर्धेला अजिबातच महत्व राहत नाही. प्रेक्षक आहे म्हणून तुमच्या स्पर्धेला शोभा येते. गोलंदाजी मार्कवर दीपक चोरगे 3rd षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, बॉटमचा एज घेतलाय, चेंडू हवेमध्ये जातोय, अतुल भालेकर खाली येतोय आणि दीपक चोरगे आपल्या टीमला मिळवून देत आहेत एक यश आणि दुर्गेशची खेळीचा होतोय या ठिकाणी अंत.
जे क्रिकेट का आशिक हूँ मैं और कातिल भी हूँ, विकेट टेकर कातिल हूँ भी, कातिल मी कातिल मैं हूँ। दीपक ने पहला बॉल वर या ठिकाणी पहला विकेट च पतन। थोड़ा सा कान मंत्र दिला जातो है, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्नी चींटी जब दीवारों पे चढ़ती है हर बार दीवारों से फिसलती है, कोशिश उसकी हर बार नाकामयाब नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। दीपक यांचा पुढचा बॉल या वेळेला मात्र पूर्णपणे फिरून मारलाय, डीप स्क्वेअर लेगला बॉल जातो, फुटबॉलचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं आणि बॉल जातो आहे सीमारेषा पलीकडे, येतो शानदार जानदार चौकार। धावफलकावर धावा लागल्यात या चौकारानंतर डीजे बऱ्याच दिवसानंतर हे डीजेचं सुरेख संगीत आमच्या कानावर आले, मंत्रमुग्ध करणारं हे संगीत आणि डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून। थँक्यू शिवा दादा जाधव। या ठिकाणी मॅचकडे आपण गेलो तर नक्की जाऊया, नक्कीच 43 धावांचं कडवं आव्हान या ठिकाणी घेऊन मैदानामध्ये डी के स्पोर्ट्स उतरलाय। आता मात्र सावध सुरुवात डी के स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून ऋषी करतायत। बॉल आलाय तसाच मात्र सोडलाय, पंचांचा इशारा आलाय कवायत करण्याची संधी, एक व्हाइट बॉलचा इशारा, एक धाव अजून ही लागेल, 10 बॉल आणि 22 धावांची गरज, 10 बॉल 22 धावा, 22 धावा 10 बॉल, 10 बॉल 22 धावा, 22 धावा 10 बॉल। डी के स्पोर्ट्स पार्टी ला वाढ की बनपुरी नवन बनपुरी, प्रश्नचिन्ह नाही यक्ष प्रश्न। पुढचा बॉल या वेळेला मात्र थोडस खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं, परंतु ऋषीने मात्र इम्प्रेस केलं। आतापर्यंत आपण बघितलंय की 4 बॉल ऋषीने, 3 बॉल फेस केले 12 धावा आणि हा चौथा बॉल डॉट बॉल। गोलंदाजी मार्कवर दीपक गोलंदाजी करत आहेत, आता मात्र कमबॅक करावं लागेल का, जर ही बॉलिंग ही ओव्हर जर चांगली पडली तर मी जरूर म्हणेन दीपक यांची ही नेत्रदीपक कामगिरी आपल्या टीमसाठी, बनपुरी 11 बनपुरी संघासाठी। यावेळी मात्र राऊंड द विकेट, चांगला फटका, क्लासिकल स्ट्रोक, इथे मात्र खराब जज करताना राहुल पाटील त्याठिकाणी काय पाहायला मिळाले, आउटफुल थोडीशी फास्ट आहे, टप्पा पडल्यानंतर बॉलने उचली घेतली आणि येतोय हा शानदार चौकार। धन्यवाद डीजे, आपण पाहिलं ऋषी याचं कौतुक करावं लागेल। पंच एक मिनिट थांबवा मॅच, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला जो खेळाडू आहे त्याच्याकडे मोबाईल आहे असं आक्षेप घेण्यात आलाय। फिल्डिंग करतोय तो खेळाडू बनपुरी टीमचा, राजू डी के स्पोर्ट्स टीमने मात्र नक्कीच आक्षेप घेतलाय, नक्कीच नाहीये पंचांनी शहाणीशी केले, मॅचला सुरुवात होते। तर घाटेकर नियम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ही खासियत आहे पाटण तालुक्याची, तर मॅच मात्र रंगतदार होताना पाहायला मिळतंय। बॉल असेल नऊ, पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा या ठिकाणी दीपक पाहायला मिळाल, मिस सामी स्ट्रोक, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ते मात्र जज केलं जात आहे। ऋषी याला मात्र परतावं लागते, ज्या ऋषीनं आतापर्यंत 3 खणखणीत षटकार ठोकलेत।
मात्र बॉल असेल सहा आणि जिंकण्यासाठी सोळा धावांची गरज, सहा सतरा पाहिजे, एकच काढली ना, सव्वीस झालं ना, त्रेचाळीस टार्गेट आहे, सतरा धावांची गरज, सहा बॉल आणि सतरा धावांची गरज आहे या मॅच मध्ये। बनपुरी इलेवन, बनपुरी हा संघ कुठेतरी प्रभुत्व निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीला ऋषीने चार चौकार जेव्हा ठोकले तेव्हा थोडंसं दडपण निर्माण झालं होतं बनपुरी इलेवन बनपुरी संघाकडे, परंतु जशी गोलंदाजी आपण पाहिली, दीपक यांची नेत्रदीपक कामगिरी पाहिली आणि त्यानंतर मात्र आपली दहशत निर्माण करण्यामध्ये बनपुरी इलेवन बनपुरी हा संघ सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील, स्वप्नील स्वप्नील आहेत आणि त्याचबरोबर नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं राहुल यांच्याकडे ही जबाबदारी। नेहमी आपल्याला सातत्यानं ओपनिंग फलंदाजी करत असताना राहुल यांना पाहायला मिळालं, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट, कारण येणाऱ्या सहा बॉलमध्ये सतरा धावांची अजूनही गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। क्षेत्ररक्षणाची सजावट, आरस, रचना, मांडणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज राहुल पाटील। मँडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, षटकाच्या आतमध्ये आपण काहीतरी व्यत्यय सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच दोन धावांची पेनल्टी बनपुरी टीमला या ठिकाणी लावण्यात आली आहे, कारण सक्त आपले पॅटर्न टेनिस क्रिकेटचे नियम आहेत, कोणत्याही खेळाडू मैदानामध्ये जात असताना मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही आणि एका खेळाडूकडे मोबाईल या ठिकाणी सापडलाय, त्यामुळे समीकरण आता दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 च्या घरामध्ये, म्हणजे आता सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता असेल। स्वप्नील स्ट्राइकवर आपल्याला पाहायला मिळतात, सहा बॉल आणि 15 धावांची गरज, इथे मात्र पंचांचा इशारा येतो वाईड बॉल, आता मात्र सहा बॉल आणि 14 धावांची गरज। समीकरण प्रत्येक बॉल नुसार बदलत जाताना आपल्याला पाहायला मिळतो, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ हा। मैदानाच्या आतमध्ये मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद, यावेळेला मात्र परतावं लागेल स्वप्नील यांना। दीपक चोरगे यांनी अप्रतिम झेल या ठिकाणी टिपला गेलाय, यस विजय। षटकार जर लागला तर नक्कीच या ठिकाणी डीके स्पोर्ट्स या संघावर प्रभुत्व मिळवू शकतं, परंतु यावेळी मात्र बॅटची लीडिंग एज घेतली जाते आणि पंचांचा इशारा येतोय बॅट्समन इज आउट। डीके स्पोर्ट्स अवॉर्ड पाटील अवॉर्ड हा संघ सध्याच्या घडीला आपण बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो, परंतु आक्रमक कामगिरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष पुन्हा एकदा लागून राहिलंय या मॅच मध्ये। डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड की बनपुरी इलेवन बनपुरी। परंतु अजूनही बॉल आहेत तीन,
तीन बॉल वर काही समीकरण बदलू शकतो, परंतु तेवढी ताकद किंवा तेवढी नजाकत याचा वापर करावा लागेल. तीन चेंडू शिल्लक, बारा धावांची गरज म्हणजे तीन चौकार किंवा दोन षटकार याची गरज असेल डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड या टीम साठी. या बॉल वर काय येईल, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल, तीन चेंडू आणि अकरा धावांची गरज. अकरा धावा, तीन चेंडू. बनपुरी इलेवन, बनपुरी की इथे मात्र डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड. दोन संघांमधली ही जुगलबंदी. या बॉलवर श्रीकरेंचा फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि सिंगल फक्त. काय अप्रतिम स्पर्धा, अप्रतिम ऑर्गनायझेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मानाई देवी चषक 2022 निमित्तानं दोन संघ एकमेकांसमोर भिडतात, परंतु ही चुरस या भव्य दिव्य ट्रॉफीसाठी आणि मॅन ऑफ द सिरीज फ्रीजसाठी. आता मात्र औपचारिकता बाकी आणि इथे मात्र वर्चस्व, निर्विवादपणे वर्चस्व गाजवताना बनपुरी इलेवन, बनपुरी हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर पराभवाचे काळे ढग, परंतु द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जरूर मिळेल या ठिकाणी डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड या संघाला. येस, मानाई देवी चषक 2022 अंतिम विजेता संघ ठरतोय या ठिकाणी बनपुरी इलेवन, बनपुरी टीम. राजाचं राजपण काल होतं.